सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये एक महत्त्वाची बातमी येते. मुंबईतल्या गोवंडी इथून ही बातमी आहे. गोवंडीच्या शिवाजीनगर विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका नाझिया शेख यांच्या पतीवर रात्री हल्ला करण्यात आलेला. या हल्ल्यामध्ये मोहसिन शेख गंभीर जखमी झालेले आहेत. मोहसिन यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. हल्ला करून आरोपी फरार झालेला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आता सगळा पुढचा तपास सुरू आहे. हल्ल्याचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून. मनोज, हा सगळा काय प्रकारे रात्री किती वाजताच्या दरम्यान घडलाय, काय नेमकं कळतंय अपडेट? रात्री 2 वाजेच्या सुमारासची ही घटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेविका या विभागातल्या नाझिया शेख आहेत, त्यांचे पती आहे मोहसिन शेख. हे रात्री राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आहे त्याच विभागातलं, तिथे फोनवर बोलत असताना 4 ते 5 अज्ञात काही हल्लेखोर आले. त्यांच्या हातात कुऱ्हाड किंवा तलवारी असे काही शस्त्र होते आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि पसार झालेत याची माहिती मिळतात. त्या ठिकाणचे सगळे जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर त्यांची जे अलायन्स आहेत त्याचे पदाधिकारी तिथे जमले आणि त्यांना ताबडतोब शताब्दी रुग्णालय आहे तिथे उपचारासाठी भरती करण्यात आलेलं आहे. या संबंधात पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. परंतु या ठिकाणचे जे उमेदवार आहेत संजय दीना पाटील, त्यांनी आरोप केलेला आहे की हा जो हल्ला आहे तो भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांचे गुंडे या ठिकाणी फिरत आहेत आणि त्यांनीच केलेला असल्याचा आरोप केलेला आहे. या सगळ्या प्रकरणात पोलीस मात्र आरोपीचा शोध घेत आहेत. एकंदरीतच आता इतक्या दिवसापासून मुद्द्यावर सुरू असलेली ही जी निवडणूक आहे आता ती मुद्द्यावर आलेली पाहायला मिळते. एकूणच आरोपीच्या शोधात पोलीस असले तरी आता मात्र पुढचे 2 ते 3 दिवस अशा प्रकारचे असे प्रकार घडण्याची शक्यता जास्त आहे. नक्की, धन्यवाद मनोज माहिती दिल्याबद्दल.